अंकिता पवार तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे खादरवाडी मुचंडी येथे घरच्या भिंत व घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी टळली आहे. ग्रामीण भागात घरच्या भिंती कोसळून पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. खादरवाडी येथील भरमाण्णा पाटील यांच्या घराची भिंत कोसळून 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री 10:30 सुमारास ही भिंत कोसळली आहे. गेल्या 30 वर्षापासून आम्ही ग्रंथपाल म्हणून ग्रामपंचायतीच्या वाचनालयात काम करत आहे. 2016 साली ग्रंथपालांनाही किमान वेतन द्यावे असे नोटिफिकेशन काढण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून सध्या आम्हाला केवळ 7,000 रुपये वेतन दिले जात आहे. यामुळे आमच्यावर अन्याय होत असून किमान वेतन सुरू करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रंथपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 2 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे गोजग्यात पाणी पाझरून 3 घरांच्या भिंती कोसळून 1,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित पेरणी व रताळी वेल लागवडीला प्रारंभ केला आहे. पावसामुळे रताळी लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी रताळी वेल लागवडीकडे वळले आहेत. उजगाव, बेकिंगकेरे, अतिवाळ, बसुर्ते, कोनेवाडी, कुद्रेमनी, कल्लेहोळ आदी भागात बटाटे व रताळी वेल लागवडी कामात बळीराजा गुंतला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंडलगा ते मंडूर गोजगा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हिंडलगा पंपिंग स्टेशन पासून मंडूर मधील कलमेश्वर नगर पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याचा वाहनधारक व परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकोबा नामाचा जयघोष, यातच पावसाची रिमझिम अन त्या तालासवे पुढे सरकणारा भक्तीचा प्रवाह अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात उजगाव येथील ज्ञानेश्वर भक्ती मंडळाची व सुळगा येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाची पायी दिंडी रविवारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संती बसवाड किनये परिसरातील मुंगेत्री नदी प्रवाहित झाली आहे. नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळपासूनच पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. ओढ दिलेल्या पावसाने शहरासह तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. रविवारी सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, शेत शिवारात पाणीच पाणी झाले. किनये परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे मुंगेत्री नदी प्रवाहित झाली आहे. निपाणी नगरपालिकेने उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पात बाजार कर लागू करण्याची घोषणा केली. त्यानुसार कंत्राटी तत्वावर सोमवारपासून बाजार कर आकारणी सुरू झाली. तब्बल 17 वर्षानंतर बाजार कर आकारणी सुरू झाल्याने छोट्या व्यापाऱ्यांनी कर आकारणी विरोधात आयुक्तांकडे दाद मागितली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कर आकारणी होत असल्याचे सांगण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी माघार घेतली. शहर परिसरात गेल्या आठवड्याभरात झालेली संततधार व कोकण पट्ट्यात झालेला मुसळधार पाऊस याचा परिणाम म्हणून सीमा भागातील सर्वच नद्या प्रवाहित झाल्या आहेत. कोकणातील पाण्याची मोठी आवक दूधगंगा वेदगंगा नदी पात्रात झाल्याने या नद्या यंदा प्रथमच पात्राबाहेर गेल्या आहेत. तसेच पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने दूधगंगा नदीवरील कारतगा बारवाड व मलिकवाड येथील बंधारे तर वेदगंगा नदीवरील भोजवाडी बंधारा सोमवारी पहाटे पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परत भेटू अल्पशा विश्रांतीनंतर. टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाची अमृतवाणी, रोज मजल दर मजल विठुराच्या भेटीची आस, राग लोभ मद मत्सराचा त्याग करून माणूस पण जगण्याचा एकच ध्यास म्हणजेच वारी. यावर्षी पुन्हा एकदा तरुण भारत सोशल मीडिया घेऊन येत आहे वारी तुमच्या भेटीला. चला तर मग अनुभव या वारी मोबाईलवर, तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनल आणि तरुण भारत डेली या फेसबुक पेजवरून. दिनांक 24 जून ते 13 जुलै पर्यंत खास वृत्तांक वारी तुमच्या भेटीला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे.
जम्मू काश्मीर मध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी आहेत. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरकबारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, मात्र सकाळी 7:30 दरम्यान बस दरीत कोसळली. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा आता मागे घेतला जाणार नाही असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे. राजीनाम्याबद्दल यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे असंही राहुल गांधींनी नमूद केलं आहे. आजपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या व्यवहारांसाठीच्या फीमध्ये काही बदल केले आहेत. गॅस कंपन्यांनी देखील सिलेंडरच्या दरात कपात केली आहे तर महिंद्रा आणि मारुतीच्या गाड्यांच्या किमतीतही बदल झाले आहेत. आजपासून विनाअनुदानित सिलेंडर जवळपास 100 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ग्राहकांना आजपासून सिलेंडर 737.50 रुपयांऐवजी 637 रुपयांना मिळणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांमुळे आता ऑनलाईन मनी ट्रान्सफर स्वस्त झालं आहे. आरटीजीएस आणि एनईएफटी वर कोणतेही शुल्क लावण्यात येणार नसल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हटलं होतं. 1 जुलै अर्थात आजपासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणं आणखीन सोपं झालं आहे. रेल्वे विभागाने देशातल्या सर्वच विभागांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. अनेक गाड्यांचे वेग वाढल्याने आणि तांत्रिक सुधारणा झाल्यामुळे हे बदल होत असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रवाशांचं नियोजन करताना या बदललेल्या गाड्यांच्या वेळापत्रकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून हे नवे वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशी घोषणा कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आज केली. नाशिकच्या जिल्हा परिषद कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोंडे म्हणाले की यापुढे राज्यात विमा कंपनीचा एक अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयात बसणार आहे. राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल करा असे आदेश कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिच्यात आणि अल्लाहच्या मार्गात फार अंतर आल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. आता तिला धर्म आणि शांतीसाठी बॉलिवूडला अलविदा म्हणायचं आहे. यावर झायराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र आता तिच्या मॅनेजरने यासंबंधित माहिती देत म्हटलं की झायराचा अकाउंट हॅक झालं असून तिचा अकाउंट कोणी हॅक करून कोणी ही पोस्ट लिहिली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला लागोपाठ तिसरा झटका बसला आहे. क्रिकेटपटू शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू विजय शंकरलाही दुखापतीमुळे संघाबाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी मयंक अगरवालला संधी देण्यात आली आहे. याचबरोबर आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेळगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.